ज्या शाळेची फी जास्त तिथं शैक्षणिक सुविधाही जास्त, तिथं शिक्षणाचा दर्जाही चांगला असा एक समज असतो. पण आता आम्ही दाखवणार आहोत एका जिल्हा परिषदेची शाळा. शैक्षणिक साहित्यानं सुसज्ज आणि हुशार विद्यार्थी घडवणारी ही अहमदनगरची बंडगर वस्तीवरची शाळा. अहमदनगरच्या रेहकुरी अभयारण्याचा हा कायम दुष्काळी भाग. कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगरावरची ही बंडगर वस्ती. तिथं जाण्यासाठी धड रस्ताही नाही. मग तिथल्या शाळेची अवस्था काय असणार? इथल्या बंडगर वस्तीत चक्क शिक्षणाचं नंदनवन फुललंय. कविता बंडगर आणि विक्रम अडसूळ या शिक्षकांनी ही किमया साधलीय. जिल्हा परिषदेची 4th पर्यंतची ही शाळा. या शाळेतील शिक्षण पद्धत जरा वेगळी आहे, त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वाचतो, लिहितो आणि गणित देखील सफाईदारपणे सोडवतो. गणित सीडी आहे, त्यानंतर समविषम पार्किंग आहे, समच्छेद अपूर्णांक आहे, बाहुल नाट्य आहे, त्याचबरोबर एक आम्ही स्वयं अध्ययन कार्ड जे आहे ते आम्ही 1000 स्वयं अध्ययन कार्डांचा आम्ही लॅमिनेशन पेपरवरती घेतलेला आहे. पहिलीच्या आणि दुसरीच्या मुलांना लेखन सराव होण्यासाठी आणि वारंवार लेखन सराव होण्यासाठी आम्ही स्वयं अध्ययन कार्ड हे वापरत आहोत. गणित शिकायला जरा अवघड जातं, परंतु जेव्हा आपण गणित कॅरम मध्ये त्यांना गणित क्रिया करायला सांगतो तेव्हा ते त्यांना म्हणजे खेळातून मनोरंजन, खेळातून शिक्षण पण होतं आणि मनोरंजन पण होतं. त्यामुळे मुलं काय करतात की जास्त आवडीनं तो विषय सोपा करून शिकतात. शाळेतील शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांनाही कविता धडे तोंडपाठ आहेत. आमच्या शाळेत गणित पेटी, कॅरम, गणेशिडी इत्यादी वापरते. मला आनंद भेटतो, मग मला शाळेत दरवाजे यायला आवडते. भूताच्या पडते और नाटक, गाना सब कुछ लेते है. हमारे स्कूल में हमें पढ़ना बहुत अच्छा लगता है. प्राथमिक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा पाया. बंडगर वस्ती सारख्या आडवळणाच्या भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी धडपडणाऱ्या या मास्तरांना सलाम. लैलेश बारगजे, Zee 24 तास, अहमदनगर.